भुजबळ, पहिलं तुला बाहेर जावं लागल. भुजबळ साहेब म्हणले, हे एवढे पैसे कुठून आले? 7 लाख रुपये कुठून आले? तुमचे माणसं की मी त्या दिवशी पत्रकार परिषदेच्या वेळात माझं कीर्तन चालू होतं. मी कीर्तनातच सांगलं, भुजबळ म्हणाले की एवढे माणसं आणाय 7 लाख लागतात, तुमचे माणसं किती येणार होतं? मी म्हणलं, सोपं आहे, आपल्याला आकडा का सांगता येत नाही? आपण कोणाला भाड्याला पैसेच दिले नाहीत. ह्याने पैसे दिलेले असतात म्हणून ते सांगतात. आमच्या मेळाव्याला 2 लाख येतील, कारण 2 लाख येणाऱ्या लोकांचं भाडं अदा केलेलं असते. आम्ही कुणाला पैसेच दिले नाहीत. 1-1 रुपये आम्ही आमच्या खिशातला टाकून तिथं गेलोय. आणि भुजबळ साहेब, तुम्ही एक गोष्ट फार चुकीची केली. तुम्ही आमच्या इमानदारीवर शंका घेतलेली आहे, आमच्या पैशावरती तुम्ही शंका घेतली. हे आमच्या निढळाचं, आमच्या कपाळाचं, आमच्या कष्टाचे पैसे आम्ही तिथं वापरलेत आणि तुम्ही आमच्यावरती शंका घेतली. आमचा तुम्हाला जाहीर प्रश्न आहे, भाजी विकणाऱ्या छगन भुजबळाकडं 7000 कोटीची मालमत्ता कुठली आली? आणि तुम्ही एवढे इमानदार होत्या तर तुम्ही ईडीच्या मार्फत जेलमध्ये का गेल्या होत्या? याचं उत्तर त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राला पाहिजे. म्हणून आता जास्त हुशारी करायची नाही. आणि कोणाच्या भुजात किती बळ आहे हा, ते आता चांगलं आम्हाला बघायचं आहे. आणि म्हणून आता आम्ही ठरवतोय, तुम्ही जगल्या आम्हालाही जगू द्या, तुम्ही सगळे आम्ही जगू, आमच्या लेकराच्या ताटात विष कालवायचं काम करू नका. अन्यथा, आम्ही एवढ्यावर थांबत नाही, अन्यथा कोणती जात कशी अवैध मार्गाने आरक्षणात शिरली याचे पुरावे आमच्याकडे आहेत. भुजबळ, पहिलं तुला बाहेर जावं लागल. आलं काय लक्षात? पहिलं तुला बाहेर जावं लागेल, पण तुझ्यासाठी गरीब माळी माणसावर त्या ठिकाणी अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून 83व्या क्रमांकावर मी सांगतोय, 83व्या क्रमांकावर कुणबी कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी त्या ठिकाणी नोंद आहे. आम्ही ऑलरेडी आरक्षणात आहोत. सरकारला फक्त एक साधं स्पष्टीकरण काढून मराठा या नावाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र मराठा म्हणून द्यायची सोय करावी. याच्या पलीकडं तुम्हाला काही मागायची गरज नाही. हे फाफट पसाऱ्याची अजिबात आवश्यकता नाही. आम्ही काल आरक्षणात होतो पण आम्हाला बाहेर काढल्या गेले. फक्त साधं स्पष्टीकरण, 2018 काय जी आर काढलाय, 4 काय जी आर काढलाय, हे सगळे जी आर आज उपलब्ध आहेत. कुठलंही काहीच करायची गरज नाही. एक मंत्रिमंडळाची बैठक लावून एक साधं स्पष्टीकरण काढून मराठा या जातीला इतर मागासवर्गीय प्रवर्गात समाविष्ट करणे तो आधी आहेत, फक्त त्याच्यामधला एक कॉमा काढणे आणि आम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र देणे एवढंच काम आहे. आमच्या दाखल्यावर बघू नका. कुठलं देऊ आम्ही कुठलं देऊ? कारण का आम्ही लिहिलंच नाही. आमचं शेत आहे म्हणून आम्ही कधी बघलंच नाही. ज्याच्या मनात कसं आहे, एखाद्या घरी लग्न असलं तर बिन आवतण्याचे लोक भेगी बसतात, बसावंच लागते. आणि ते लोक म्हणाय, तुम्ही तवाका जेवल्या नाही, आम्हाला माहीत आहे आम्ही वाढले तुम्ही जेवल्या, आता आम्ही जेवायची टाईम झाली, तुम्ही वाढा आम्ही जेवता. हे एकमेकाला द्या घ्यायचं काम आहे. सगळ्या ओबीसी बांधवाला आमची विनंती आहे, एससी आमच्या सोबत आहे, ओबीसी आमच्या सोबत आहे, सगळ्या जाती आमच्या सोबत आहेत. फक्त इथे 2-4 लोक नागपूरच्या इशाऱ्यानं चला लेत आम्हाला माहीत आहे, पण पळता भुई थोडी होईल. आणि म्हणून महाराष्ट्र शांत आहे, शांतच राहायला पाहिजे. याला अशांत करण्याच्या भानगडीत पडू नका हा आमचा इशारा देतोय. आणि जर उद्या ठरलं, उद्या जर ठरलं 1.5 कोटी लोक सराटीत गेलेत मुंबईमध्ये, अर्धा महाराष्ट्र गेला पाहिजे. लहान लेकर आणि ज्याला फक्त चालता येत नाही असे एवढेच माणसं गावात राहतील, बाकी सगळे लोक मुंबईला जातील. मुंबईचं काय होयाचा ते बघू. देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या राजधानी जर तुम्हाला शांत ठेवायचं असेल तर गुमान मुकाट्यानं, माझ्या भाषेत सांगालो, मुकाट्यानं आरक्षणाचा जी आर काढा, नाहीतर मुसळण कासरा तयार हाय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.